आज आहे प्रेमाचा दिवस अर्थातच व्हॅलेंटाईन डे. खरं तर वर्षाचे 365 दिवस हे प्रेमाचेच असतात, पण व्हॅलेंटाईन डे की बात ही कुछ और है. पाहुयात बॉलिवूड तारकांच्या खास जोड्या आजच्या ह्या विशेष दिवशी. व्हॅलेंटाईन डे म्हणजे प्रेमाचा दिवस. अनेक ठिकाणी हा प्रेमाचा उत्सव उत्साहात साजरा केला जातो. प्रेमवीर तर या दिवसाची आतुरतेनं वाट पाहत असतात. सिनेसृष्टीमध्ये देखील व्हॅलेंटाईनची क्रेज पाहायला मिळते. बॉलिवूडमध्ये तर अनेक कलाकार आहेत ज्यांनी प्रेमातूनच आपलं आयुष्य सुंदर केलं. अशाच काही प्रेमविवाह केलेल्या कलाकारांबद्दल जाणून घेऊयात. त्यांनी आपल्या प्रेमाला खास ठिकाणी आणि स्पेशल पद्धतीनं प्रेमाचा प्रस्ताव मांडला आणि त्यांच्या जोडीदारांनीही तो स्वीकारला. अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय. बॉलिवूडमध्ये कायम चर्चेत असणाऱ्या या जोडीची लव्ह स्टोरी थोडी हटकेच आहे. गुरु चित्रपटाच्या सेटवर या दोघांचं सूत जुळलं, पण अभिषेकनं ऐश्वर्याला प्रपोज करण्यासाठी खास जागा निवडली. त्यानं न्यूयॉर्कमध्ये ऐश्वर्याला प्रपोज केलं. गुरु चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी हे दोघं न्यूयॉर्कला गेले होते. यावेळी ते ज्या हॉटेलमध्ये थांबले होते त्याच हॉटेलच्या बाल्कनीमध्ये अभिषेकनं ऐश्वर्याला प्रपोज केलं. सुनील शेट्टी आणि माना. सुनील शेट्टी आणि माना यांच्या लव्ह स्टोरीची सुरुवात एका पेस्ट्री शॉपमध्ये झाली, पण एकमेकांशी ओळख नसल्यामुळे मानाशी बोलायचं कसं हा प्रश्न सुनीलला पडला होता. यावर उपाय म्हणून त्यानं मानाच्या बहिणीशी मैत्री केली. त्यानंतर या बहिणीच्या माध्यमातून सुनील आणि मानाची भेट झाली. त्यानंतर सुनीलनं मानाला प्रपोज केलं. 9 वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर 1991 त्यांनी लग्नगाठ बांधली. रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण. बॉलिवूडचे बाजीराव मस्तानी अर्थात रणवीर आणि दीपिका यांची लव्ह स्टोरी सर्वांनाच माहिती आहे. रणवीरचं दीपिकावर अफाट प्रेम आहे, त्यामुळे तो बऱ्याच वेळा तिची काळजी घेतानाही दिसून येतो. फराह खाननं आयोजित केलेल्या एका पार्टीमध्ये रणवीरनं दीपिकाला गुलाबाचं फूल देऊन प्रपोज केलं होतं. रितेश देशमुख आणि जेनेलिया. महाराष्ट्राचा लेक आणि लाडकी सुनबाई म्हणून ओळखली जाणारी जोडी म्हणजे रितेश देशमुख आणि जेनेलिया. या दोघांकडे पाहिल्यानंतर लग्नाच्या गाठी या स्वर्गातच बांधलेल्या असतात यावर विश्वास बसतो. ही जोडी कायम एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असते. 2012 लग्नगाठ बांधलेल्या या जोडीचं एकमेकांवर अतोनात प्रेम आहे. बऱ्याच वेळा सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्यातलं हे प्रेम दिसून येतं. रितेश वेळोवेळी दोघांच्या आनंदाचे क्षण सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करत असतो, पण या दोघांचं सूत कसं जुळलं किंवा लव्ह स्टोरी नेमकी कशी सुरू झाली हे मात्र कुणालाच माहिती नाहीये. असे बॉलिवूडमध्ये अनेक कलाकार आहेत ज्यांची लग्नानंतरही लव्ह स्टोरी चर्चेत आहे. व्हॅलेंटाईन डे निमित्त सर्व प्रेमवीरांना खूप खूप शुभेच्छा. ब्युरो रिपोर्ट, AM न्यूज.